ज्यावेळी कोर्टाचा असा एक त्या ठिकाणी माननीय कोर्टाने त्यांचा एक समज झाल्यामुळे विचारलं की असं कसं गायकवाड कमिशनच्या रिपोर्टला कोणीच विरोध केला नाही किंवा कोणीच त्यांच्यासमोर कसं बोललो नाही, म्हणजे हा काय एकतर्फी रिपोर्ट आहे का? त्यावेळी आमच्या वकिलांजवळ ही माहिती ही द्यायला हवी होती की हजारो ॲप्लिकेशन्स जशा बाजूच्या आल्या तशा विरोधातल्या आल्या आणि त्या प्रत्येक विरोधातल्या ॲप्लिकेशनला गायकवाड कमिशननी हिअरिंग दिलं, विभागाविभागात जाऊन त्या ठिकाणी बोलवून आणि त्या हिअरिंग दिल्यानंतर त्या प्रत्येक अर्जाचा कायदेशीर निपटारा केला, म्हणजे हा काय एकतर्फी तयार केलेला अशा प्रकारचा रिपोर्ट नव्हता, सगळी प्रोसेस फॉलो करून तयार केलेला हा रिपोर्ट होता. गायकवाड कमिशनने 50% वर आरक्षण का दिलं पाहिजे आणि कसं ते इंदिरा साहनीने त्यांच्या म्हणजे केसमध्ये जे सांगितलंय त्या मॅन्डेटमध्ये कसं बसतं या संदर्भात सगळी माहिती त्यात दिली होती. दुर्दैवाने आपण सर्वोच्च न्यायालयाला ते योग्य प्रकारे पटवू शकलो नाही आणि म्हणून माननीय उच्च न्यायालय किंवा त्यानंतर चीफ जस्टिसच्या बेंचपुढे आपण जे करू शकलो ते या ठिकाणी होऊ शकलेलं दिसत नाही आणि त्यातनं त्यांनी 50% वरचं आरक्षण देता येणार नाही असं सांगून हे आरक्षण रद्दबदल केलंय. हे करत असताना आश्चर्याची गोष्ट अशी आहे की इतर सगळी जी राज्य आहे त्या जवळजवळ 9 राज्यांमध्ये आज 50% वरचं आरक्षण आहे ते मात्र रद्दबदल झालेलं नाही, त्याच्या केसेस चाललेल्या आहेत पण ही केस मात्र या ठिकाणी निकाली निघून आणि हे आरक्षण रद्दबदल झालंय. त्यामुळे याही संदर्भात मला असं वाटतं की एक अत्यंत वेगळी अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अनेक बाबी याच्यामध्ये आहेत की ज्या आपण योग्य प्रकारे कोर्टाला पटवून देऊ शकलो नाही, यातली विशेषतः आपला कायदा हा जो संवैधानिक संशोधन आहे त्याच्या आधीचा आहे आणि आपण फक्त अमेंडमेंट केलाय, ही जी भूमिका आपण माननीय उच्च न्यायालयात मांडत होतो त्यापेक्षा वेगळी भूमिका किंवा ती भूमिका थोडीशी कमी मांडून वेगळ्या भूमिकेकडे आपण सर्वोच्च न्यायालयात का वळलो हा देखील एक प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि त्याही संदर्भात आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका त्या संदर्भातली सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली होती आणि असं असताना देखील आपण कुठेतरी आमचा कायदा हा आधी तयार केला आणि आता फक्त अमेंडमेंट आहे हे त्या ठिकाणी सांगू शकलेलो नाही.